कोरोना काळात रक्ताचा तुटवडा पडू नये यासाठी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कराड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड राहुल वरोटे, युवा नेते विजयसिंह यादव, कराडचे नगरसेवक हणमंतराव पवार तसेच स्मिता हुलवान, निशांत ढेकळे, विजय वाटेगावकर, अख्तर आंबेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या आयोजनाची माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांना कार्यक्रमात हजर राहण्याबाबत त्यांनी निवेदन दिलं होतं. त्या पद्धतीनं मी प्रतिनिधी म्हणून साहेबांच्या इथे हजर राहिलेलो आहे. तर राज्य प्रतिष्ठानना आज म्हणजे की पैगंबरांचा आज जन्मदिवस आहे. रमजान महिन्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्म हा त्यांचे वडील जन्मापूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ते 6 वर्षाचे असताना पैगंबर साहेब त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांच्या आजोबांनी पैगंबर साहेबांचा पालन पोषण केलं. त्यानंतर त्यांना त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्व नव्हतं. त्यावेळेला त्यांच्या काकांनी त्यांचा व्यापार केला. यमन या भागामध्ये त्यांचा व्यापार केला. त्यानंतर काही दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना जे गाढ असं चिंतन करण्याची सवय लागली आणि त्यांनी हिरा नामक एक गुहा होती त्या ठिकाणी त्याचं अभ्यासाचं चिंतन केलं. आणि त्या ठिकाणी त्यांना इस्लामच्या धर्माच्या जे आहे इस्लाम धर्माचं जे मेन त्यावेळेला त्यांना तिथं ते आत्मसात झालं. अल्लानं त्यांना ती एक देणगी दिली. त्यावेळेपासून ते त्यांना एक आत्मसात त्यावेळेस त्यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. अशा पद्धतीनं पैगंबर साहेबांची जी आहे ती आज आपण जयंतीनिमित्त राजप्रतिष्ठानचं ते रक्तदान शिबिराचं एक आपण दान या महिन्यामध्ये मुस्लिम समाजा बांधवाच्या एक दान म्हणून आपण समाजाची एक प्रतिष्ठा आपण देणार असतो. त्या सामाजिक भान ठेवून आज राजप्रतिष्ठानचा पैगंबरांचा जन्मदिन रक्तदान शिबिराचं आयोजन केलं. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि इथून पुढे त्यांनी भविष्यात अशाच पद्धतीनं सामाजिक भान ठेवून राजप्रतिष्ठानचा जे पैगंबरांच्या जन्मदिनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करावं याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजप्रतिष्ठानच्या वतीनं पैगंबर जयंतीचा औचित्य साधून त्यावेळेस कोरोनाचा काळ असल्यामुळं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेता आला नाही. पण त्याचं आज खरं समाजामध्ये जी गरज आहे ती गरज ओळखून राजप्रतिष्ठानचे आमचे कराडचे सर्व मंडळी असतील, यांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सर्व सदस्य असतील, आता खरं गरज कशाची आहे तर मूलभूत गरज रक्ताची आहे. कोरोनाच्या काळामध्ये किरकोळ कारणानं जे आजारी लोक पडत आहेत त्यांना रक्ताची गरज आहे हे ओळखून प्लाझ्मा असेल, ह्यानंतर त्यांचा दुसरा कार्यक्रम आहे तो प्लाझ्मा डोनेटचा कार्यक्रम होणार आहे. खरं तर समाजामध्ये आता कशाची गरज आहे हे ओळखून काम करणारी ही संस्था या संस्थेला जेवढं धन्यवाद देईल तेवढं कमीच आहे. आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमचे नेते राजेंद्र यादव आज दिल्लीमध्ये जे टोलनाके चालू आहे त्याची मीटिंग ऑनलाईन चालू असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सर्व नगरसेवक असेल आमच्या यशवंत विकास आघाडीचे आमचे मोठे मार्गदर्शक विजय भाऊ यादव, विजय वाटेगावकर असतील, स्मिता हुलवान असतील, गुंजाभाऊ असतील, गजाभाऊ असतील, ढेकळे निर्माण असतील, बाळासाहेब यादव असतील, डापरे असतील आणि आजूबाजूचे आमचे सर्व मित्र काशेगावचे मित्र असतील, काळमोडीचे असतील, त्यांचे सर्व मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. मी अतिशय चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात. राजे प्रतिष्ठानच्या वतीने मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि ते राजे प्रतिष्ठानची टीम जी ही कार्यक्रम करते आपली उपस्थिती एवढ्यासाठी पाहिजे की समाजामध्ये जे काम करत असतील लोक त्यांच्या पाठीवरती शाब्बासकीची थाप टाकल्यानंतर 2 पावलं त्यांची पुढं झेप पडणार आहे. हा पहिला कार्यक्रम असेल. या असे थाप शाब्बासकीची त्यांच्या पाठीवरती पडल्यानंतर अजून वेगवेगळे समाजाला जी गरज असेल तसं हा ग्रुप अतिशय कराड शहरामध्ये चांगले चांगले विविध कार्यक्रम राबवत असतं. आजचा सुद्धा त्यांचा कौतुकास्तुती असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रम आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. आणि या इथून पुढे तुम्ही समाजामध्ये असं काम करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण जो कार्यक्रम त्याला घेतला त्याला शुभेच्छा देतो. तुमच्या हातून चांगले काम घडावी, तुम्हाला आई जगदंबेची कृपा, तुमच्या सगळ्यांचं आरोग्य उत्तम, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं एवढी मी प्रार्थना करतो परमेश्वर चरणी. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.